विधानमंडळ अनुसूचित जात कल्याण समिती नवी मुंबईमधील पालिका सिडको आणि पोलीस खात्यांमधील आस्थापनेवरील विविध संवर्ग पद नेमणूक आणि बढतीचा आढावा घेत होती. आमदारांच्या या समितीने या तीन आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी वर्गाशी चर्चा करून कागदपत्रे तपासणी केली. यामध्ये मागासवर्गीय घटकांमधून पालिका प्रशासनात समाधानकारक भरती झाल्याची पुष्टी जोडत सिडकोमधील पदोन्नती आणि भरतीबाबत आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. सिडकोने 52% अनुशेष भरला नसल्याची माहिती या समितीने पत्रकार परिषदेमध्ये दिली. पालिकेमधील अनुसूचित जात प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार आलेल्या तक्रारीबाबत देखील यावेळी समितीने माहिती दिली. आज आम्ही सिडको आणि सीपी ऑफिस घेतलं, पण सिडकोमध्ये आढावा घेत असताना आम्हाला समजलं की इथे एक मोठा बॅकलॉग आहे आणि तो जवळजवळ 52% बॅकलॉग हा सिडकोनं भरलेला नाही आहे. आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आणि त्याचे आम्ही साक्ष लावू आणि साक्ष लावल्यानंतर सेक्रेटरी त्यावरती डिसिजन घेतील काय करतील, पण त्यांनी तो बॅकलॉग भरावा. जोपर्यंत साक्षी होत नाही तोपर्यंत भरावा, नाही तर त्यावर ॲक्शन प्लॅन राबतो आणि ॲक्शन प्लॅन झाला की मग बरंच त्यामध्ये नुकसान होईल. या दृष्टिकोनातून त्यांनाही आम्ही सांगितलेले. या समितीमध्ये अध्यक्ष आमदार सुरेश खाडे, आमदार प्रकाश गजभिये, वर्षा गायकवाड, जोगेंद्र कवाडे अशा 9 जणांचा समावेश होता. या समितीसमोर आलेल्या सर्व तक्रारी मुख्य सचिवांना पाठविण्यात येणार असून यांची साक्ष देखील सचिवांसमोर सादर केली जाणार आहे. सिडकोने समिती येणार असल्याचे कळल्यावर भरतीसाठी जाहिरात दिल्याचा टोला देखील हाणला. मागासवर्गीयांचा अनुशेष पूर्ती येत्या 4 महिन्यात पूर्ण करण्याचे संकेत देखील या समितीने दिले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल सह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट.